नमस्कार। भारत संचार निगम लिमिटेड BSNL या सरकारी कंपनीने जवळपास 20,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी कंपनीने 30,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे। चला तर पाहूया या मागील कारण काय आहे। मागील 14 महिन्यांपासून पगार दिला नसून यामुळे 13 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे। VRS योजनेनंतरही नियमित वेळेत पगार होत नसल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे। गेल्या 1 सप्टेंबरला BSNL HR ने सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश दिले असून कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे सांगितले होते। सुरक्षा आणि सफाई कर्मचारी यांचीही गरज नसल्याचे त्यांनी यावेळी बोलले होते। VRS योजनेतून आतापर्यंत कंपनीतून 79,000 कर्मचारी बाहेर पडले असून यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिक काम करणे आवश्यक झाले आहे। मात्र आता त्यांनाही काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे। दरम्यान जेथे नियमित कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी कर्मचारी कामाला जात होते तेथील कामकाज आता कसे चालणार याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत। ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा।